मुंबईतील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत वडाळा नायगाव मतदारसंघाचे आमदार कालिदास कोळंबकर. शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजपा असा त्यांचा राजकीय प्रवास. सलग 8 वेळा ते वडाळा नायगाव या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. वडाळा नायगाव या विधानसभा मतदारसंघातून गेल्या 40 वर्षापासून जनतेचा आशीर्वाद मिळालेले कालिदास कोळंबकर आपल्या सोबत आहेत. साहेब, ही 8वी टर्म आहे, तुम्ही विजय मिळवलेला आहे, काय सांगाल? 1990 पासून मी आमदार आहे आणि 8वी टर्म कधी झाली हे मलाही समजत नाही आहे. आणि अशा पद्धतीने काम करता करता मी 40 वर्ष कधी गेली हेही समजू शकलं नाही. कामामध्ये जनतेच्या कामामध्ये वाहून घेतल्यानंतर सकाळी 9 ते रात्री 10-11 पर्यंत जनतेचं काम करायचं आणि त्या पद्धतीने काम करत राहिलं आणि जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा राहिला. मुंबईतले सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून तुम्ही आहात आणि आता मंत्री म्हणून ज्यांची नावं चर्चेत आहेत त्यामध्ये आपलं देखील एक नाव चर्चेत आहे. बघा, मी सिनियर आहे, अनुभव पाठीशी आहे, मी शिवशाहीमध्ये सुद्धा मिनिस्टर होतो, फूड अँड सप्लाय नगरविकास राज्यमंत्री सुद्धा होतो. कामं केली तर कामं होतात, करण्याची कॅपॅसिटी पाहिजे आणि त्या पद्धतीने मी कामं केली, कामं कुठेही थांबवली नाहीत. आणि पॉझिटिव्ह एखादा डिसिजन घ्यायचा असताना तर पॉझिटिव्ह डिसिजन होतात पण काम करण्याची जिद्द पाहिजे आणि अशा पद्धतीने कामं होतात आणि त्या पद्धतीने मी कामं केली आहेत. अनुभव आहे, भविष्याचा राजयोग बघू काय आणि काय नाही. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी उंबरकर सह देवेंद्र कोल्हटकर, जी 24 तास, मुंबई.